कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. दोघेही सुखात राहा. दिशा आणि प्रीतमचं सर लग्न झालं ना, मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार. आदित्य सर, काय बी झालं तरी प्रीतम सरांचं दिशा मॅडम सोबतचं लग्न आपल्याला थांबवायला पाहिजे. तुम्हाला काही सुचतंय का? दिशा विरुद्ध पुरावे गोळा केले पाहिजे. मी एक काम करतो, मी दिशाच्या ऍक्टिव्हिटीज वर लक्ष ठेवतो. तू तोपर्यंत फक्त एक काम कर, आई आणि आबासाहेबांमध्ये नेमकं काय घडलं होतं ना हे शोधून काढ. सर काय बोलताय तुम्ही, मला कसं जमल हे? का नाही जमणार, जमेल तुला. पारू हे बघ, आई आणि आबासाहेबांमध्ये नेमकं काय घडलं होतं ना हे जर का शोधून काढलं ना तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतील. आणि मला खात्री आहे आईची काहीच चूक नसणार आहे, पण आपल्याला सत्य हे जाणून घ्यावंच लागेल. बघा सर, हे लई मोठं काम आहे, समजा गोंधळ आहे. प्रीतम आणि प्रियाला जर का आपल्याला एकत्र आणायचंय तर हा गोंधळ सॉर्ट आउट करावाच लागेल. एकदा प्रीतम बोलला होता की दिशाच कुणावर तरी प्रेम आहे, त्यांनी पाहिले पण होत. तू माझं पहिलं प्रेम आहेस, तुला मी विसरेन का? दिशा सर, मी बी बघितलं होत. तुम्हाला ओढून ओढून सांगत होता, पण मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवला. खरंच मी हरलोय भाऊ म्हणून. सर यात तुमची काय बी चूक नाही, परिस्थितीच तशी होती. हे बघा सर, जे काय बी झाले ना ते मागे ठेवून आपल्याला पुढे काय करता येईल याचा विचार करायला पाहिजे. बरं तुझा, तू तुझ्या कामाला लाग, या दिशाचं भांडण मी फोडूनच राहणार आहे. काही झालं तरी हे लग्न थांबणार. जा. हालच. श्रीकांत, आपल्या इव्हेंट मॅनेजरला फोन करून जर एकदा लिस्ट कन्फर्म कर, कारण उगाच कोणाचा मानपान राहायला नको. खरे. श्रीकांत सर, तुमची औषधं राहिली होती. श्रीकांत, आजही उशीर झाला. सॉरी सॉरी आणि थँक्यू. पारू आली आहे ना तर माझ्या डोक्यावरचा अर्धा भार कमी झालाय बघ. तुम्ही सगळे नव्हतात ना तर सगळं घर खायला उठत होतं बघ. खरंय. पण आता तुम्ही सगळे परत आलायत तर ही लग्नाची गडबड चालू आहे. मला आदित्य आणि प्रीतमची धड बोलताच आलेलं नाही अरे. पारू तू सांग, तुम्ही जिकडे गेला होतात तिथलं काम झालं ना? नाही देवी आई, नाही झालं ते काम. का, काही प्रॉब्लेम झाला होता का? तिकडं एका माणसानं लई मोठी अडचण केली, गावातले लोक मानतात त्यांना, आणि त्याच माणसानं प्रीतम सरांचं सपन पुरं होण्यात आडकाठी आणली. म्हणूनच प्रीतमचा चेहरा असा पडलाय, तो उदास आहे. अगं पण आदित्य होता ना सोबत, त्यांनी काही नाही केलं का? वही देवी आई, आदित्य सरांनी लई प्रयत्न केले पण त्यांचं सुद्धा नाही ऐकलं त्या माणसानं. आदित्य सरांना आणि प्रीतम सरांना लई बोलले ते, त्यांचा लई अपमान केला त्यांनी. अरे मग मला सांगायचं ना, मी काहीतरी बंदोबस्त केला असता त्याचा. कोणाची इतकी हिंमत झाली की त्यांनी माझ्या मुलांचा अपमान केला? नाव सांग तू त्याचं फक्त. सयाजीराव भोसले.
काय झालं? तुम्ही ओळखता का त्यांना? तुम्ही सगळे त्यांच्या गावाला गेला होतात? भेट झाली तुमची त्यांच्याशी? आबासाहेब मला माफ करा, माझा नाईलाज आहे, मला हे करावं लागतंय. देवी आई, आमचं मुख्य काम तर त्यांच्याकडेच होतं, पण त्यांनी आमच्या समुदायांचा लई अपमान केला आणि आम्हाला हकलून दिलं तिकडनं. त्या माणसाला ना श्रीमंत माणसांचा लई राग येतो. त्यांची ना त्यांच्या कुठल्या तरी बहिणीनं त्यांना फसवलं म्हणे, त्यांना अडचणीत टाकून सोडून गेल्या त्या. तेव्हापासनं तिचं रक्त समुद्यांवर काढत असतात. लई वाईट माणूस आहेत ते. माणसांशी कसं बोलावं, कसं वागावं हे सुद्धा कळत नाही त्यांना. वाटेल ते बोलत होते. आदित्य सरनं प्रीतम सर श्रीमंत आहेत म्हणल्यावर ना त्यांना लई वाईट साईड बोलले ते. आता तुम्ही सांगा मला देवी आई, या अशा माणसाबरोबर कोणी राहील का? मला त्यांना असं वाटतं की त्यांच्या या अशा वागण्यामुळेच ना त्यांची बहीण त्यांना सोडून निघून गेली. ते विकृत माणूस आहेत ते. आईला खबरदार, त्यांच्याबद्दल एक वाईट शब्द जरी बोललीस तरी निघ इथून. आज सिद्ध झालं, तुम्ही आबासाहेबांबद्दल एक बी वाईट शब्द ऐकून घेऊ शकत नाही. म्हणजे तुमचं तुमच्या भावावर किती प्रेम आहे हे कळतंय. मग एवढं प्रेम असताना तुम्हा बहीण भावांमध्ये नेमकं असं काय झालं की तुम्ही एकमेकांपासून लांब गेलात? काय गे पारू, गाल धरून का उभीस? ओ, हिला सुद्धा प्रसाद मिळालेला दिसतोय. दिशा, तुला आठवतंय या पारूमुळे माझ्या गालावर मेहंदीची 5 बोट उठली होती? तुला पण आठवत असेल ना? पण आज तुझी सेम अवस्था झालीय. कुणी दिला तुला हा प्रसाद? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.